नमस्कार, आजचा कारनामा म्हणजे आपल्याला भेजा फ्राय करायचा आहे. अगदी चटपटी चविष्ट भेजा फ्राय खाणार आहोत आपण आणि बनवण्यासुद्धा आपण आहोत अगदी क्विक रेसिपीनं. जास्त काही उपद्व्याप करायचा नाही. त्यासाठी आपल्याला लागतील 6 ते 7 हिरव्या मिरच्या, मस्त तिखट घ्यायच्या, थोडासा पुदिना लागेल आणि एक मुठभर कोथिंबीर. या सगळ्यांना आपण मिक्सरमधून उदडपदड वाटून घ्यायचं आहे. सोबत आपल्याला लागेल 2 मीडियम साईजचे कांदे, ज्यांना आपण ऑमलेटला जशा प्रकारे कापून घेतो तसं कापून घ्यायचं आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झालं की कांदा टाकून ह्याला हलका ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त नाही परतायचं. अर्धा चमचा आपण आल्या लसणाची पेस्ट घालणार आहोत. फक्त 1/2 मिनिट परतायचं, कच्ची स्मेल निघून जाते. आणि मग याच्यात आपण आपली वाटलेली मिरची घालणार आहोत. आता मिरचीला आपण मस्त परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, मिरचीचा जो तिखटपणा आहे तो सगळा तेलात येईल आणि मग ह्याचं जी चव येणार आहे ना ती अप्रतिम असेल. छान परतून झाली मिरची की ह्याच्यात आपण टाकणार आहोत 1 चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण ह्याच्यात. आणि सोबत आपल्याला टाकायचं आहे 1/2 चमचा धणेपूड. थोडंसं परतूयात आणि मग ह्याच्यात आपण आपला भेजा टाकायचा आहे. आणि भेजा अगदी घोटून नाही टाकायचा, जसं आपण अंदा भुर्जीमध्ये अगदी पूर्ण घोटून टाकतो ना तसं अजिबात नाही करायचं. वाटलं तर तुम्ही पॅनच्या बाहेरच ह्याला थोडे मोठे मोठे तुकडे कापून घ्या. आता इथं बघा, मी चांगले बरेच मोठे ठेवलेत, ह्याच्यापेक्षा जरा छोटे केलेत तरीही चालतात आणि पॅनमध्ये ते सहजच होतात. आता मसाल्याला ह्याला आपण मस्त कोट करून घ्यायचं आहे आणि हे फिरवता फिरवताच भेजा आपण कटसुद्धा करू शकतो आणि हे परत ते वेळेस भेजा शिजतोसुद्धा. आता मस्त परतून झालेला आहे भेजा. आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे. जेवढी भेजाची क्वांटिटी असेल त्या हिशेबानं किंवा आपल्या चवीनुसार ह्याच्यात थोडं मीठ टाका. आणि ह्याच्यात 1/2 चमचा आपण गरम मसालासुद्धा घालणार आहोत. ह्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं की ह्याच्यात आपण थोडासा चिरलेला पुदिना आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. व्यवस्थित एकदा पुन्हा फिरवून घ्यायचं आहे आणि ह्याला झाकून टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे. म्हणजे कोथिंबीर आणि पुदिन्याचा स्मेलसुद्धा भेजामध्ये छान जातो आणि आपला भेजा व्यवस्थित शिजलेला आहे 2 ते 3 मिनिटात फक्त. आणि ह्याला गरम गरम आपण चपातीबरोबर खाऊ शकतो आणि भेजा शक्यतो बनवल्या बनवल्या लगेच खाऊन टाकायचा, तर त्याची चव खूप छान लागते. नंतर एवढा विशेष तो लागत नाही असं मला तरी वाटतं, बाकी प्रत्येकाची चव वेगळी असते. आता माझा नाश्ता चालू आहे आणि मला असं वाटलं की एवढा हेवी ब्रेकफास्ट करतो आहे आपण, तर ह्याला पचवायची सुद्धा सोय असायलाच हवी. आणि मी माझ्या नाश्त्यात कढीपत्त्याची चटणी नेहमी वापरते आणि विश्वास ठेवा, ही मी भेजावर थोडी शिंपडलेली आहे आणि इतका अप्रतिम पंच भेजाला मिळतो ह्यानी. तुम्हीसुद्धा कढीपत्त्याच्या चटणीचा पंच भेजा फ्रायला देऊन बघा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला सिंपल भेजा फ्राय आवडला की कढीपत्त्याच्या चटणीच्या पंचवाला. तुमच्या कमेंटची मी आतुरतेनं वाट बघेन. सोबत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही दाबा, म्हणजे नेक्स्ट रेसिपीसोबत आपण एक दुसऱ्याशी पुन्हा कनेक्ट होऊ.